सरकारी कर्मचाऱ्यांनीही आता ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबद्दलचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहेत कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे अधिकारी कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरूप ठरेल अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातली प्रतिमा मलिन होत आहे दैनंदिनीमध्ये आपलं स्वागत आहे सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून एका चांगल्या प्रतीच्या वागणुकीची तसेच व्यक्तिमत्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते अशा परिस्थितीत जर अधिकारी कर्मचारी यांची वेशभूषा ही अशोभनीय गबाळी अस्वच्छ असेल तर याचा परिणाम अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत कामकाजावरही होतो या सर्व बाबी विचारात घेता मंत्रालय तसेच सर्व राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहरावा कशा पद्धतीचा असावा याबाबत पुढील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत गडद रंगाचे चित्रविचित्र नक्षीकाम चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत तसेच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स टी शर्टचा वापर कार्यालयामध्ये करू नये खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा शुक्रवारी खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला सँडल बूट यांचा वापर करावा तसेच पुरुष अधिकारी कर्मचाऱ्यांनी बूट शूज सँडल याचा वापर करावा कार्यालयामध्ये स्लीपरचा वापर टाळावा सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा जसे महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साडी सलवार चुडीदार कुर्ता ट्राउजर पॅन्ट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यक असल्यास दुपट्टा यासह पेहराव करावा पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट पॅन्ट ट्राउजर असा पेहराव करावा परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता घ्यावी तर अशी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली गेलेली आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा